एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला भुजबळ यांनी यावेळेस महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सारख्या संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने लढा देत घरी आणि सुरक्षित राहण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केलं महाराष्ट्र राज्य स्थापनेला साठ वर्षे पूर्ण झाली या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात आला आहे रांगोळीच्या माध्यमातून कोरोना हरवण्याचा संदेशही देण्यात आलाय पालकमंत्री यांनी नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचं आवाहन करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत